सध्या सोलापुरात सर्वत्र ठिकाणी रस्ता दुरुस्तीसाठी 5G नेटवर्कची जाळे विणण्यासाठी खड्डे खोदाईचे काम सुरू आहे। दिवसा सर्वत्र या कामांना वेग आहेच, पण जगदंबा चौक ते जोडबसन्ना रस्त्यावर गुरुवारी रात्री 10:30 ते 12 वाजेपर्यंत या मार्गावर खड्डे खोदून नेटवर्कचं जाळे विणलं जात होतं। जगदंबा ते जोडबसन्ना चौक या मार्गावर दिवसा वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात नेटवर्कचं काम रात्रीच्या सुमारास करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं। असं एकीकडे असताना शहरात महत्त्वाच्या रस्त्यावर दिवसा कामाच्या वेळी नागरिकांची कशी गैरसोय होईल आणि त्यांना त्रास कसा होईल या उद्देशाने काम करणारेही कंत्राटदार ठेकेदार आहेत। यांनी सुद्धा शहरातील गल्लीबळात ज्या ठिकाणी खरंच दिवसा काम करायचे आहे अशा ठिकाणी सकाळी काम करावं आणि ज्या ठिकाणी नागरिकांची रेलचेल नसते अशा ठिकाणी रात्री कामे केल्यास अधिक उपयोग होईल असं सर्वसामान्यांचं मत आहे।